बघा विद्यार्थ्यांनो, शेकडेवारी मधील पुढील उदाहरण आपण पाहत आहोत. आता एक हा एक प्रकार आपण घेतलाय, त्यामध्ये उदाहरण काय आहे बघा. 20 चे 30 टक्के चे 40 टक्के चे 50 टक्के बरोबर किती असा आपल्याला प्रश्न विचारलाय. प्रश्न मोठा वाटतो परंतु सोपा आहे, फारसा अवघड नाही. आपण सांगितल्याप्रमाणे जसं शेकडेवारी चा ची चे हे जे वापरलं असतं ते जर आपल्याला गुणाकाराचं चिन्ह घ्यायचं आणि जिथं टक्के आहे तिथं फक्त छेद शंभर घ्यायचं आणि सोडवायचं. या उदाहरणामध्ये पहा, 20 चे गुणिले म्हणू आपण 30 टक्के म्हणून 30 छेद 100 गुणिले 40 टक्के म्हणून 40 छेद 100 चे 50 टक्के म्हणून 50 छेद 100 असं समीकरण तयार झालं. आता इथं संक्षिप्त रूप द्यायचं, छेदाने अंशाला, अंशाने छेदाला, जिथं भाग जात असेल तिथं आपल्याला भाग द्यायचा. पहा, अंशस्थांत शून्य गेला, छेदस्थांत शून्य गेला, इथं छेदस्थांत शून्य, अंशस्थांत शून्य, हे सगळे जस जसं भाग देता येईल ते आपण देऊन घेतले. आता इथं 5 आणि 10 भाग जातो म्हणून 5 एक 5, 5 2 10 त्यानंतर ह्या दोनाने त्या ठिकाणी इथल्या 2 भाग जातो. पहा, म्हणून 2 1 2 2 1 2. आता जे काही शिल्लक राहिले ते आपण खाली लिहून घेऊ. इथं 1 आहे, त्याची आवश्यकता नाही. इथं 3 आहे, 3 घेतला, गुणिले पुढे 4 आहे घेतला. तिथं 1 शिल्लक राहिला, आवश्यकता नाही घेण्याची. छेदस्थानी बघा, तिथं 1 आहे, काही आवश्यकता नाही. नंतर 10 आहे, तिथं आपण 10 घेतला, पुढे 1 आहे, नाही घ्यायचा. मग आता 3 चौक 12 आपल्याला मिळालं आणि छेद 10. आता 10 ने 12 भागायचं म्हणजेच काय करायचं, फक्त 1 घरदर्शन चिन्ह आपल्याला डावीकडे सरकवायचं आहे. म्हणून 12 चे 1/2 आणि छेदस्थानी 1.0 म्हणजेच आपलं उत्तर आलं 1.2. अशा प्रकारे याच उत्तर आपल्याला अगदी थोडक्यात काढता येते. बघा, शेकडेवारीतला दुसऱ्या प्रकारचं आणखी एक उदाहरण आपल्याकडे आहे, तर ते आहे 15 टक्के बरोबर 13.5, तर एक्स बरोबर किती असं आपल्याला विचारलं आहे. हे उदाहरण कोणतंही सूत्र न वापरता सरळ सरळ आपल्याला थोडक्यात असं सोडवत येतं. पहा, एक्स चे म्हणून आपण गुणिले म्हटलं 15 टक्के म्हणून 15 छेद 100 घेतलं बरोबर 13.5 हे आपल्याला समीकरण तयार झालं. हे सोडवलं की आपल्या एक्सची किंमत मिळते, म्हणून एक्स बरोबर आपण असं करूया हे 13.5 जे आहे तर आहे तसेच ठेवू. आता इथं हे 15 छेद 100 हे उजवीकडे घ्यायचे म्हणून त्याचा असेल पहा गुणिले 100/15 तिरकस गुणाकार होतो. अंशस्थानची संख्या छेदस्थानी, छेदस्थानची अंशस्थानी गेली. आता 13.5 जे आहे याला छेद नाही, मग याला छेद 1 असतो, याला छेद 1 असतो आणि मग एक्स बरोबर 13.5 चं दशांश चिन्ह काढून टाकायचं म्हणजे 135 होईल आणि मग या छेदस्थाने असणारा जो 1 आहे त्याच्यावरती 1 0 मांडावं लागेल. ते झाले 10 गुणिले 100/15. आता आपल्याला सोडवायचं संक्षिप्त रूप द्यायचं. 15 1 15 15 9 135 झालंय, हे सरळ भाग गेला. त्यानंतर तिथं हा 0 गेला, हा 0 गेला. एक्स बरोबर 9 गुणिले इथं 10 शिल्लक राहिले, मग एक्स बरोबर 9 गुणिले 10 90 हे आपली त्या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. बघा विद्यार्थ्यांनो, पुढचं उदाहरण आपण पाहूया. या ठिकाणी शाब्दिक उदाहरण आहे, त्याचं रूपांतर आपल्याला गणिती करून सोडवायचं आहे. 40 च्या 20 टक्के च्या 80 टक्के मध्ये 15 मिळवल्यास उत्तर किती येईल. आता आपण 40 च्या 20 टक्के म्हणून 40 गुणिले 20 टक्के म्हणून भागिले 100 च्या म्हणजे परत गुणिले 80 टक्के म्हणून 80/100 आपण घेतलं. आता त्याच्यामध्ये 15 मिळवायचे म्हणून अधिक म्हणूया 15 बरोबर किती म्हणून आपण इथे एक्स म्हटलं, बरोबर किती आपण म्हणलं एक्स. आता हे सोडवलं की आपल्याला हे एक्सची किंमत मिळते. बघा, भाग देऊया, अंशस्थानचे 0, छेदस्थानचं 0, इतरचा 0 गेला, हा पण 0 जातो. इथं 80 चा 0, हा 1 0 गेला. आता शिल्लक काय राहते पहा, 4 गुणिले 2
इथं गुणिले 8/10 = 15 बरोबर एक्स. अजून भाग देत असेल तर आपल्याला देता येतो. पाहता बी एक बी बी पंची 10 मग अंशस्थानी फक्त आता 4 × 8/5 = 15 बरोबर एक्स. गुणाकार करूया आपण इथं 4 × 8 = 32 + 5 = 15 बरोबर एक्स. पाचाने भाग देऊ 32 ला. 5 × 5 = 30 6 चा भाग गेला इथं उरले 2 दशांश चिन्ह दिलं इथं झाले 20 5 × 20 मग आता इथं 6.4 = 15 बरोबर एक्स. 15 + 6.4 बेरीज केली तर 21.4 बरोबर एक्स. म्हणजेच आपल्याला मिळालंय पहा उत्तर 21.4.